नमस्कार मित्रांनो, आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आजची मोठी घडामोड ही आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या युक्रेन दौऱ्याची तारीख निश्चित झालेली आहे. 23 ऑगस्ट म्हणजे 4 दिवसांनी नरेंद्र मोदी युक्रेनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. हा दौरा ऐतिहासिक महत्त्वाचा असणार आहे. याचं कारण म्हणजे युक्रेन देश अस्तित्वात आल्यापासून 1990च्या दशकात एकाही भारतीय पंतप्रधानांनी युक्रेनचा दौरा केलेला नाही आहे, म्हणजे कोणीच युक्रेनला गेलेलं नाही आहे. आणि नरेंद्र मोदी युक्रेनला जाणार त्याची चर्चा अशासाठी होणार कारण गेले काही दिवस युक्रेननी रशियात खोलवर मुसंडी मारलेली आहे. शेवटचं ऐकलं तेव्हा 1000 चौरस किलोमीटरचा भाग युक्रेननी रशियाकडनं जिंकला होता. रशियानी नॅशनल इमर्जन्सी म्हणजे या भागात आणीबाणीचं हे जाहीर केलं होतं. आणि रशिया युक्रेनला कशाप्रकारे तोंड देतं ते बघणं सगळ्यांच्या कुतूहलाचा विषय ठरलेला होता. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे आजपासून अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक पक्षाचं राष्ट्रीय महाअधिवेशन सुरू होणार आहे, ज्याच्यामध्ये कमला हॅरिस यांना अध्यक्षपदाच्या उमेदवारीची सूत्र देण्याची औपचारिकता पार पडली जाणार आहे. आता सगळ्यांना माहिती आहे की त्याच उमेदवार असणार आहेत, पण युक्रेनचं समर्थन मुख्यतः डेमोक्रॅटिक पक्ष करत आहे. आणि महिनाभरापूर्वी जेव्हा नरेंद्र मोदी युक्रेनच्या शत्रू असलेल्या रशियाला गेले आणि पुतीनशी ज्या प्रकारे त्यांची भेट घेतली आणि देशाची म्हणजे मोदींच्या 3रा टर्ममधली पहिली बायलॅटरल ज्याला म्हणजे पहिला द्विपक्षीय दौरा इंडिया रशिया समिटसाठी ते तिकडे गेले, ते बघता अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये नाराजीचे सूर उमटले की नरेंद्र मोदी आमच्या बाजूचे आहेत का त्यांच्या बाजूचे आहेत, भारत आमच्या बाजूचा आहे का त्यांच्या बाजूचा आहे. म्हणजे आपण जरी म्हणत असलो की आमची फॉरेन पॉलिसी आमचं परराष्ट्र धोरण हे एका प्रकारे ज्याला स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी असलेलं आहे, म्हणजे आम्ही चीनसोबतही आहोत, आम्ही जपानसोबतही आहोत, आम्ही रशियासोबतही आहोत, आम्ही अमेरिकेसोबतही आहोत, आम्ही दक्षिण कोरियासोबत येत, आम्ही जपान म्हणजे आम्ही सगळीकडे आहोत. पण हे सगळ्यांना आवडतं असं नाही. खास करून पाश्चिमात्य देशांचं म्हणणं होतं की भारताला लागणारी तंत्रज्ञान क्रिटिकल टेक्नॉलॉजी हे आमच्याकडनं येते. तुम्हाला चिप तंत्रज्ञान हवं आहे ते आम्ही देणार आहोत, तुम्हाला रोबोटिक्स असेल AI असेल सगळ्यात आमची मदत हवे, तुमचे 40-45 लोक आमच्या देशात अमेरिकेत येऊन सेटल झालेले. आणि असं असताना तुम्ही रशियाला जाऊन पुतीन यांना मिठी मारायची गुस्ताखी कशी करू शकता. त्याच्यानंतर आपण जे बघितलं बांगलादेशमध्ये जी काही घटना घडली आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा एक मोठ्या प्रकारचं टेन्शन निर्माण झालं, सावट आलं की हे नेमकं बांगलादेशच्या मागील घटनांमागे आहे कोण. अनेक जणांना खात्री पटली की हे निश्चितपणे अमेरिकेचं कारस्थान आहे आणि अमेरिका भारताच्या शेजारात एक इस्लामिक राजवट आणण्याचा प्रयत्न करते, म्यानमारमध्ये एक ख्रिस्ती देश तयार करण्याचा प्रयत्न करते. आणि असं जर झालं तर भारताला विश्वगुरु आणि महासत्ता व्हायचं राहिलं दूर. हे सगळे शेजाऱ्यातले वणवे विजवता विजवता आपल्या नाकी 9 येणार आहेत, आपल्या आंगचटीस येणार आहे. आणि त्यामुळे हे नेमकं करायचं काय, आपण खरंच चूक तर नाही ना केली, अशा प्रकारची एक विचार करायची गोष्ट सुरू झाली. आणि या पार्श्वभूमीवर युक्रेनचा दौरा अतिशय महत्त्वाचा आहे. तिथे भारत रशिया आणि युक्रेनमधला बॅलन्स कसा साधणार, कारण भारताने आजवर रशियाविरुद्ध थेट टीका केलेली नाही. भारतालाही माहिती आहे की संकटाच्या घडीला रशिया आपल्या बाजूने उभा राहतो, अमेरिका कधीकधी असं मानवाधिकार लोकशाही वगैरे असं असं नाटकं करते, पण रशिया ठामपणे आपल्या बाजूला उभा राहतो. अमेरिका आणि रशियांची तुलना होऊ शकत नाही शस्त्रास्त्रांच्या बाबतीतही नाही आणि अर्थव्यवस्थेच्या बाबतीतही नाही. आणि त्यामुळे भारताची भूमिका स्पष्ट आहे की भारत त्यातल्या त्यात हळूहळू अमेरिकेकडे सरकत जातो आहे. प्रॉब्लेम फक्त असा आहे की अमेरिकेतले अनेक गट आहेत की ज्याच्याबद्दल भारताला आत्मविश्वास नाही आणि वाटतं की हे काहीतरी कटकरस्थान करून भारतात पायात पाय घालून पाडायचा प्रयत्न करतायत, म्हणून भारत उघडपणे अमेरिकेच्या बाजूने जाऊ शकत नाही. युक्रेनबद्दल सांगायचं झालं तर माझं वैयक्तिक नातं असं आहे युक्रेनशी की अजून मी युक्रेनला गेलेलो नाही आहे, पण युक्रेनियन लोकांना मी खूप वर्षापासून ओळखतो, खूप म्हणजे खूप 22-23 वर्ष झाली.
युक्रेनमध्ये माझ्या अनेक मैत्रिणी म्हणता येतील, जेव्हा चॅटिंग वगैरे चालायचं इंटरनेटवर, तेव्हा चॅटरूममध्ये तुम्हाला जी लोक भेटायची त्याच्यामध्ये पोलंड, रुमेनिया, बुल्गेरिया, युक्रेन इथल्या लोकांचा समावेश असायचा. आणि माझेही युक्रेनमध्ये अनेक चॅट फ्रेंड्स तेव्हा झाले होते, अर्थात मैत्रिणीच जास्त होत्या त्याच्यात. आणि त्यामुळे या युक्रेनमधल्या घटना जेव्हा मी विद्यार्थी दशेमध्ये रामबमळकी प्रबोधिनीसाठी एक काम करत होतो, त्या प्रोजेक्टवर एक लिलियाना सुझेंको नावाची एक मुलगी होती, तिच्याकडे म्हणजे तिचं तिने भारतावर एक निबंध लिहिलेला आणि तो मला इतका प्रभावित करणारा निबंध होता की भारतात न येता हिनी भारतावर एवढं चांगलं कसं काय लिहू शकलं आणि तिने भारतात यावं आणि भारताची ओळख करून घ्यावी याच्यासाठी मी प्रयत्न करत होतो. याच्याशिवाय युक्रेनमधून किमान 8-10 शहरातनं आणि त्यातल्यापैकी काही नाती अजूनही टिकून आहेत, मैत्रीची नाती अजूनही टिकून आहेत. आणि हे सगळं युक्रेनमध्ये 2005 साली जेव्हा ऑरेंज रिव्होल्युशन झाली आणि तिकडे तेव्हा, कारण युक्रेन हा देश असा आहे की तो अर्धा विभागला गेलेला आहे. जो पश्चिमेकडचा युक्रेन आहे तो मुख्यतः युरोपच्या प्रभावाखाली आहे, तिथे युक्रेनियन भाषा आणि त्याचं महत्त्व आहे. पूर्वेकडचा युक्रेन तो रशियाच्या प्रभावाखाली आहे, तिथले युक्रेनियन लोक रशियन भाषा बोलतात. म्हणजे काही युक्रेनियन आहेत जे स्वतःला रशियन समजतात आणि रशियन भाषा बोलतात, काही युक्रेनियन आहेत जे स्वतःला युक्रेनियन समजतात पण जे मातृभाषा म्हणून रशियन बोलतात. आणि त्यामुळे युक्रेन हा देश कायमच उभा विभागलेला गेलेला होता. आणि हे खरं आहे, रशियाची अशी अपेक्षा होती की सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतर आता काही नेटोची गरज लागणार नाही आणि त्यामुळे जे आपल्या प्रभावाखालचे देश होते, जे सोव्हिएट युनियनचा भाग होते, ते स्वतंत्र जरी झाले असले तरी आपल्या प्रभावाखाली राहावे अशी रशियाची अपेक्षा होती. पण हळूहळू युरोपीय महासंघ असेल, USAID असेल, अमेरिका असेल, यांनी या सगळ्या देशांमध्ये सेम टू सेम आत्ता जे बांगलादेशमध्ये चालू आहे तशाच प्रकारची प्रभावशाली घुसखोरी करायला सुरुवात केली. मग तिथे इरॅस्मस वगैरेच्या अंतर्गत काहीतरी कार्यक्रम आयोजित करणं, तिथल्या विद्यार्थ्यांना काहीतरी फंडिंग करणं, आणि हे मी सगळं अतिशय जवळ बघत होतो. अगदी युरोविजनमध्ये युक्रेनची गाणी होती, तेही मला ते बोल मला पाठ होते. आता वर्तमान येताना भारताला युक्रेनमधनं काय मिळणार आहे, भारताला युक्रेनशी संबंध ठेवायची गरज आहे. आपल्याकडे म्हणतात की युक्रेननी भारताला पाठिंबा दिला नव्हता, युक्रेननी काश्मीरच्या मुद्द्यावर. लक्षात घ्यायची गोष्ट ही आहे की युक्रेन जेव्हा स्वतंत्र झाला होता तेव्हा तो परावलंबी देश होता, अजूनही तो परावलंबी देश आहे. आणि जेव्हा तुम्ही अमेरिकेवर किंवा युरोपवर अवलंबून असता तेव्हा आंतरराष्ट्रीय विषयांवर अमेरिका जी भूमिका घेते, युरोप जी भूमिका घेतो, तशा प्रकारची भूमिका घेण्याशिवाय युक्रेनला गत्यंतर नव्हतं. रशियाला तसं कंपल्शन नव्हतं, रशिया मोठा देश होता, पण युक्रेन या सगळ्या देशांवर अवलंबून होता आणि त्यामुळे युक्रेनने ही भूमिका घेतली होती. युक्रेनची सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे त्यांच्याकडचे जे ह्युमन रिसोर्स आहेत, मनुष्यबळ आहे, ते अतिशय कौशल्य प्रद आहे. भारताने रशियाकडनं अनेक प्रकारचं साहित्य, लष्करी साहित्य घेतलं होतं, पण त्याचे रिपेअर मेंटेनन्स करणारे तंत्रज्ञ हे अनेकदा युक्रेनियन असायचे. आणि नंतर युक्रेनियन लोक जगभरात जिथेही गेले, कारण युक्रेनमध्ये आणि रशियामध्ये दोन्ही ठिकाणी ज्यू लोकांची संख्या जास्त आहे, आणि त्यामुळे जे युक्रेनियन ज्यू होते ते इस्रायलमध्ये गेले, अनेक युक्रेनियन अमेरिकेत गेले, युरोपात गेले, तिथे सगळीकडे त्यांनी आपल्या मेहनतीवर आपलं नाव कमावलेलं आहे. आणि त्यामुळे या तंत्रज्ञांची भारताला मदत होऊ शकते. अन्यथा भारत आणि युक्रेन यांच्यामध्ये व्यापार करण्यासारखं, कारण युक्रेनमध्ये फार मोठ्या प्रमाणावर खनिज संपदा नाही आहे, धान्याची कोठार युक्रेन आहे पण भारताला गव्हाची काही गरज नाही, त्यामुळे भारत या बाबतीतही स्वयंपूर्ण आहे. आणि त्यामुळे मोदी नेमके कशासाठी जाणार आहेत, कारण आत्तापर्यंत एकही भारतीय पंतप्रधान, ना नरसिंहराव, ना वाजपेयी, ना मनमोहन सिंग, ना मोदी, कोणीच गेलेलं होतं. आणि त्यामुळे ही भेट महत्त्वाची आहे. ही भेट फक्त व्लादिमीर पुतीन यांच्यासाठी महत्त्वाची नाही तर अगदी युरोप आणि अमेरिकेतल्या नेत्यांसाठी महत्त्वाची आहे. त्याच्यातनं भारत नेमका कुठे जातोय, कुठे चाललाय, भारताची भूमिका काय आहे, ही गोष्ट ही स्पष्ट होणार आहे. आणि त्यामुळे जरी हा छोटेखानी आणि औपचारिकतेचा दौरा असला तरी या दौऱ्याकडे सगळ्या भारताचं आणि जगातल्याही अनेक राजधान्यांचं लक्ष असणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे. धृतास इथेच सांगतो, पाहत रहा MH48.